अमरावतीमध्ये सध्या प्रकल्पग्रस्त शेतकरी कमालीचे आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तर शेतकऱ्यांनी आता अन्नत्याग आंदोलनाच्या नंतर जलत्याग आंदोलनाला देखील सुरुवात केलेली आहे. तर आतापर्यंत 25 शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते आहे. मात्र या उपोषणाच्या संदर्भात सरकारच्या वतीनं अद्यापर्यंत कोणताही आणि ठोस तोडगा काढण्यात आलेला नाहीये. तर अमरावतीमधील आंदोलनाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. प्रकल्पग्रस्त शेतकरी आता आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू केलेलं आहे. तर अन्नत्याग आंदोलनानंतर आता जलत्याग आंदोलन देखील या सगळ्या शेतकऱ्यांनी सुरू केलंय. तर आतापर्यंत 25 शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. तर उपोषणाच्या संदर्भात सरकारनं कोणतीही दखल घेतली नसून सरकारनं या उपोषणावर कोणताही तोडगा अद्यापर्यंत काढलेला नाहीये. सध्याची अपेक्षा आहे की रात्री 9:30 किंवा उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. आला पाहिजे, नाही आला तर पुढची दिशा अत्यंत आमची भयावह राहणार आहे. आणि आज आम्ही मी या संदर्भामध्ये थकलो, एक हताश झालो आहे. आणि आजपासून मी अन्नत्याग तर आहेच, पण जलत्यागसुद्धा मी केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.